परदेशात निर्यात होणाऱ्या जलपिनो मिरची पिकाची लागवड शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देते. पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या सांडस नावी गावच्या सुनील शितोळे यांनी पिझ्झा तसंच बर्गरमध्ये वापरल्या जाणाऱ्या मिरची पिकाची पाऊण एकरात लागवड केली. यापासून त्यांना अंदाजे 2 लाखांचा निव्वळ नफा अपेक्षित आहे. आज आपण त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी पुणे जिल्ह्यात जाणार आहोत. शिरूर तालुक्यातल्या न्हावी सांडस गावात सुनील शितोळे यांची शेती आहे. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यास सुनील शितोळे नेहमीच आघाडीवर असतात. उसाच्या पिकातून फारसे पैसे मिळत नसल्यानं त्यांनी आपला मोर्चा निर्यात होणाऱ्या भाजीपाला पिकांकडे वळवला. मित्रांच्या मदतीनं त्यांनी फील्ड फ्रेश फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी करार केला. या कराराअंतर्गत त्यांनी जालपिनो मिरची पिकाची लागवड केली आहे. इथे टोटल माझं 10 ते 15 एकर क्षेत्र आहे आणि पारंपरिक ऊस हे पिकाशिवाय कुठलं पीक घेतलेलं नव्हतं. परंतु तसं पाहिलं तर ऊसाचं टनेज हे कमी होत चाललेलं आहे आणि जर त्याचा खर्च, त्याची मजुरी आणि त्याची जर एकंदरीत पडतळ पाहिली तर ते एवढं इफेक्टिव्ह कॉस्ट इफेक्टिव्ह पीक वाटलं नाही. परंतु मी स्वतः MBA ॲग्रो मार्केटिंग हा विषय माझ्याकडे होता तेव्हापासून एक डोक्यात गळत होतं की आपण एक आधुनिक तंत्रज्ञानाकडे जायचं आणि त्यानंतर मी आत्ता 1-2 वर्षापासूनच याच्यामध्ये जास्त लक्ष द्यायला लागलो. परंतु हे लक्ष देत असताना माझे मित्र गिरीश कुंजीर असतील, अमित खेसे असतील, यांनी एक अत्यंत चांगली साथ मला दिली, एक मॉरल सपोर्ट केला आणि या माध्यमातून एक मिरची जी आहे ही एक्सपोर्ट होते. कारण मी बरेच देश फिरलेलो आहे परंतु तिथं पाहिलं की ही मिरची पिझ्झा आणि बर्गर यामध्ये युरोप कंट्रीमध्ये जाते. त्या माध्यमातून हा प्लॉट या ठिकाणी घेतला. प्लास्टिक मल्चिंग आणि ठिबकचा वापर करत त्यांनी जालपिनो मिरचीची लागवड केली आहे. लागवडीपूर्वी त्यांनी 2 फूट उंचीचे बेड बनवले, त्यामध्ये रासायनिक तसंच सेंद्रिय खतांचे डोस दिले. जवळपास 10,000 रोपांची त्यांनी लागवड केली. लागवडीनंतर कीडनाशकं तसंच गोमूत्राचे फवारे घेतले. जालपिनो जातीच्या मिरचीची लागवड केलेली हा प्लॉट पाहतोय. साधारणतः 1 एकरामध्ये याची 10,000 रुपये बसतात. फील्ड फ्रेश इंडिया फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर आपण हे टाईप केलेलं आहे. या कंपनीने बांधावरती येऊन शेतकऱ्यांकडून खात्रीशीर हमीभाव देऊन आपलं उत्पादन नेण्याची व्यवस्था केलेली आहे. एकरामध्ये साधारणतः याची 10,000 रुपये बसतात. एक रोप 10,000 रुपये बसतात. 2 रुपये 20 पैशाला 1 रोप आहे. त्याप्रमाणे आपण हा पुणे जिल्ह्यातला हा पहिला प्लॉट या ठिकाणी तयार केलेला आहे. या मिरची पिकाला फळमाशीचा सर्वाधिक त्रास होतो. त्याच्या नियोजनासाठी शितोळेंनी एकात्मिक व्यवस्थापनाचा मार्ग अवलंबला आहे. शेतकऱ्यांसाठी आम्ही हा एक नवीन कन्सेप्ट राबवलेला आहे. पावसाळ्याच्या वातावरणामध्ये जी काही रात्रीची माशी फळांना हानिकारक असते त्या माशीचा बचाव आम्ही या ठिकाणी या बिस्लरीच्या बाटलीला होल पाडून त्याच्या आतमध्ये पाटील बायोटेक कंपनीचं मक्षिकारी चॉकलेट वापरलेलं आहे. त्याच्यामध्ये 1/2 लिटर पाणी टाकून 2 चमचे गोडे तेल टाकलं आणि रात्री येणाऱ्या माशांचं अतिक्रमण आम्ही याद्वारे थांबवलेलं आहे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे, आम्ही या ठिकाणी झेंडूची लागवड बेडवरती प्रत्येक बेडवरती 25-30 रोपं लावलेली आहेत. याच्यामागे झेंडूंच्या फुलाचं उत्पादन घेणं हा आमचा उद्देश नाही आहे. याच्या पाठीमागे झेंडूंच्या मुळातून जो एक चिकट प्रकारचा स्त्राव येतो बाहेर सतत, त्याच्यामुळं बेडवरती जी रोपं आहेत त्यांच्या मुळाशी कुठल्याही प्रकारच्या सूत्रकृमीच्या गाठी येत नाहीत, कुठल्याही प्रकारचा निमॅटोडचा अटॅक होत नाही. त्याच्यामुळं रोपांचं सक्षमीकरण चांगलं होतं. रोपं अतिशय सक्षम प्रकारे उभे राहू शकतात. मरीचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या पुन्हा वेगळी रासायनिक घटक शेतकऱ्याला ड्रीपमधून सोडण्याचा खर्च अतिशय कमी होतो. आणि या झेंडूमधून झेंडूच्या फुलातूनही 4-2 रुपये शेतकऱ्याला मिळू शकतात की जेणेकरून त्या खर्चातून लेबरची मजुरी ऑटोमॅटिक निघून जाते. अशा प्रकारे आम्ही ही 2 वैशिष्ट्य या ठिकाणी हायलाईट केलेली आहेत. त्याचप्रमाणे पिवळे पॅड जे काही दिवसा व्हाईट फ्लाईज येतात त्यांचा अटॅक थांबवण्यासाठी या ठिकाणी जागेजागे 10-10 फुटावरती हे पिवळे पॅड आम्ही लावलेले आहेत. त्याच्यामुळेही बऱ्याचशा रोगाचं प्रमाण कमी होतं. सध्या मिरची पिकाचं उत्पादन सुरू आहे. आतापर्यंत शितोळ्यांना 5 टन मिरचीचं उत्पादन हाती आलं आहे. येत्या काही दिवसात त्यांना अंदाजे 20 ते 22 टन मिरची उत्पादन हाती येण्याची अपेक्षा आहे. सध्या मिरचीची विक्री 17 रुपये किलोच्या हमीभावानं होते. या पिकाच्या नियोजनासाठी अंदाजे 1.5 लाख रुपये खर्च आलाय. तर मिरचीपासून किमान 3.5 लाखांचा नफा मिळणार आहे. यातून खर्च वगळता किमान 2 लाख रुपये हाती येतील अशी अपेक्षा त्यांना आहे. यामध्येच पहिल्या आणि दुसरा तोडा 3 टनाचा गेला आणि 17,000 रुपये टन
असा हा बाजारभाव जर पाहिला तर नक्कीच याच्यामधनं चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळेल. पुढचे 10-12 तोडे अजून होतील, त्याच्यानंतर याच बंचिंग प्लॉटवर आपण बीन्स लावणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा 1-1.5 लाखाचं उत्पन्न होईल. आणि हे कुठंतरी आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळत असताना शेवटी इकॉनॉमी, आपण घातलेले पैसे आणि मिळणारं उत्पादन, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. शितोळे यांनी रासायनिक कीडनाशकांबरोबर जीवामृताचा वापर सुरू केलाय, त्याचे चांगले फायदे त्यांना दिसून आलेत. त्यामध्ये शेणखत टाकतोय, गाईचं 10 किलो आणि गूळ टाकलाय, गोमूत्र टाकलंय, त्यानंतर KSB PSB असे 2-4 घटक टाकून डिस्लरी तयार केली आणि आपण ती झाडाला टाकतो. तर तोडा करायच्या अगोदर स्लरी टाकली तर माल असा चमचमीत होतो आहे आणि उत्पन्नात वाढ होते, लांबट होतो माल. शितोळ्यांच्या शेतात रानडुकरांचा मोठा त्रास आहे, पण त्यांनी यावर एक नामी शक्कल शोधली आहे. देशी गाईचं गोमूत्र शेताभोवती फवारल्यानं त्यांना रानडुकराचा त्रास कमी झालाय. बऱ्याच वेळा रात्रीच्या वेळी रानडुकरांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव राहतो, परंतु तुम्ही तसं पाहिलं तर कुठेही या ठिकाणी रानडुकरांनी कुठेही काही उकरले असे जमीन दिसणार नाही. याचं बेसिक कारण म्हणजे आम्ही दर 15 दिवसाला गाईच्या गोमूत्राचा पूर्ण प्लॉटच्या कडेनं स्प्रे घेतो, तसेच मिरचीवरती पण स्प्रे घेतो. त्यामुळं या वासा उग्र वासामुळे रानडुकरं कुठल्याही प्रकारची या ठिकाणी येत नाहीत, त्याच्यामुळं पूर्णपणे प्लॉट सुरक्षित राहतो. कुठल्याही ठिकाणी कुठलीही एकही प्लांट खाल्लं आहे असं तुम्हाला दिसणार नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी जरूर गोमूत्राचा स्प्रे आपल्या प्लॉटच्या कडेने दर 15 दिवसाला घ्यावा. ऊसासारख्या पिकाला विदेशात निर्यात होणाऱ्या मिरची पिकाचा पर्याय शितोळेंनी शोधलाय. त्यांच्या यशोगाथेचं अनुकरण केल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देणारी जालपिनो मिरचीचं पीक नफ्याच्या शेतीकडे नेईल यात शंका नाही. शरद पाबळे, साम TV, शिरूर, पुणे.